आणि यानंतर आज दिवसभरातली अत्यंत महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेतल्या बड्या नेत्यांमध्ये ज्यांची गणना होते ते अनिल परब आता ईडीच्या रडारवर आलेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीनं सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे, ज्यामध्ये अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान, अजिंक्यतारा आणि वांद्र्यातील राहतं घर याशिवाय मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतल्या इतर मालमत्तांचा समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनंही छापेमारी सुरू केल्याचं समजतंय. मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीनं टाकलेल्या छाप्यामागे सचिन वाझे कनेक्शन असल्याचीही माहिती मिळतीय. पोलीस बदल्यांप्रकरणी सचिन वाझे यांनी दिलेल्या जबाबामध्ये अनिल परब यांचं नाव घेतलं गेलं होतं, तसंच अवैध संपत्तीतून दापोलीतील रिसॉर्ट विकत घेतल्याचा अनिल परब यांच्यावर आरोप आहे. या दोन्ही प्रकरणी ईडीनं अनिल परबांच्या मालमत्तांवर छापेमारी केल्याची माहिती मिळतीय. तर अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा इकडे सकाळी 6:30 ईडीनं धाड टाकलेली आहे. स्वतः अनिल परब हे अजिंक्यतारा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी असल्याचं कळतंय. वांद्र्यामधलं परबांचं राहतं घर मोनार्क बिल्डिंग, तिथे सुद्धा ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. तर पुण्यातील पलेडियम इमारत इकडे सुद्धा ईडीनं छापेमारी केलेली आहे. विभास साठेंचं घर या पलेडियम इमारतीमध्ये. मनश्री पाठक वांद्र्याचं अनिल परब यांचं निवासस्थान मोनार्क बिल्डिंग बाहेरून सध्या आपल्या सोबत आहेत. मनश्री, किती वेळ झाला इकडे छापेमारी सुरू आहे, काय अपडेट्स आहेत सध्याच्या घडीच्या? प्रज्ञा, ज्यावेळी शासकीय निवासस्थानी ईडीची धाड पडली अगदी त्याचवेळी थोड्या बहुत फरकाने त्यांच्या खाजगी निवासस्थानावर सुद्धा धाड पडलेली आहे. साधारण आपण सकाळी 6:30 ते 7 दरम्यान या खाजगी निवासस्थानी ईडीची धाड पडली असं म्हणू शकतो. अजूनसुद्धा ईडीचे अधिकारी हे या खाजगी निवासस्थानी आहेत. मोनार्क नावाची इमारत आहे वांद्रे पूर्वमध्ये, जी MIG क्लब परिसरामध्ये आहे आणि सोबतच मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या खाजगी निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. अनिल परब हे मातोश्रीचे निकटवर्तीय मानले जातात. ईडीचे एकूण 4 अधिकारी हे अजूनही या खाजगी इमारतीत या खाजगी निवासस्थानी अनिल परबांच्या आहेत. अशी माहिती मिळते आहे की अनिल परबांचे कुटुंबीय हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यासोबतच त्यांचे काही सहाय्यक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र स्वतः अनिल परब हे शासकीय निवासस्थानी उपस्थित आहेत, त्याच्यामुळे आता ईडीचे अधिकारी नेमकी काय चौकशी करतायत, नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा शोध घेत आहेत याची उकल काही वेळानंतर आपल्याला कदाचित होईल. मात्र खाजगी निवासस्थान, शासकीय निवासस्थान यांच्यासह एकूण 7 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, ज्या ठिकाणी अनिल परब हे संबंधित आहेत. मातोश्री यांचे अनिल परब हे निकटवर्तीय मानले जातात. मातोश्रीवरच्या बैठका असतील, वेगवेगळ्या चर्चा असतील, वेगवेगळी राजकीय अराजकीय खलबतं असतील किंवा अनेक महत्त्वपूर्ण निर्णय असतील, यामध्ये अनिल परबांचा हा नेहमीच महत्त्वाचा असा सहभाग राहिलेला आहे. त्याच्यामुळे अनिल परबांच्या या खाजगी निवासस्थानी ईडीची धाड पडणं हे याला एक वेगळं आणि विशेष महत्त्व आहे, कारण मातोश्रीपासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावर अनिल परबांचं हे खाजगी निवासस्थान आहे, ते सुद्धा वांद्रे पूर्वसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे अनिल परब यांच्यावर जे भाजपकडनं, विशेषतः किरीट सोमय्यांकडनं आजवर आरोप झालेले आहेत, त्यासोबतच सचिन वाझे प्रकरणाचा जो काही संबंध लावला जातोय ह्या सगळ्या प्रकरणात किंवा अनिल परबांच्या या धाडीच्या संदर्भाने, तर त्याची देखील उकल ही कदाचित येत्या काही दिवसांमध्ये, येत्या काही काळामध्ये आपल्या सर्वांना होईल. बरोबर आहे मनश्री, त्यामुळे खासगी निवासस्थानी छापेमारी करणं हे सिम्बॉलिक मानलं जातं या घडीला. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.